नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका जबरदस्त नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये जो प्रोडक्ट अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू मी करणार आहे मित्रांनो तो देखील अगदी कमाल आणि जबरदस्त आहे या भल्या मोठ्या बॉक्समध्ये असलेला हा जो फॅन आहे याची आज आपण अनबॉक्सिंग बघणार आहोत पण तुम्ही म्हणाल की फॅनची अनबॉक्सिंग कशासाठी तर मित्रांनो या बॉक्समध्ये असलेला जो फॅन आहे तो आहे ऑटोमबर्ग रेनेसा स्मार्ट प्लस हा जो फॅन आहे पूर्णपणे स्मार्ट आहे हा तुमच्या मोबाईलसोबत कनेक्ट करून तुम्ही ज्यात या ठिकाणी यूज करू शकता सोबतच याला रिमोट आहे ज्या रिमोटच्या साह्यानं तुम्ही याला कनेक्ट करू शकता आणि याच्यासोबतच तुम्ही याला ॲलेक्सा आणि गुगलसोबत देखील कनेक्ट करून जे आहेत या फॅनला तुम्ही ऑपरेट करू शकता म्हणजे हा जो फॅन आहे मित्रांनो पूर्णपणे जबरदस्त फीचरसोबत येणारा फॅन आहे तर लगेच याची अनबॉक्सिंग करूयात पण त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा मित्रांनो हा आपला जबरदस्त बॉक्स ऑटमबर्ग रेनेसा स्मार्ट प्लसचा याच्यावरती काही डिटेल्स देण्यात आलेला आहे जसं की तुम्हाला टू तु प्लस वन इयरची वॉरंटी मिळते याला हायस्ट रेटिंग देण्यात आलेली आहे आतापर्यंत आणि आय आय टी बॉम्बे ॲल्युमिनीचा हे जे आता आहे त्यांचा प्रोडक्ट आहे मेड इन इंडिया त्याच्यामुळे जबरदस्त प्रोडक्ट असणार आहे वर वन मिलियनपेक्षा जास्त त्यांचे युजर्स आहे या सगळ्या काही गोष्टी याच्यावरती दिलेत आलेल्या आहे लगेच आपण याला ज्या आहेत अनबॉक्स करूयात आणि अनबॉक्स केल्याच्या नंतर ज्या आहेत मित्रांनो याला कवर आहे एक रॅपर जबरदस्त आणि त्याच्यानंतर जे आहेत आपल्याला मिळतंय हे एक डॉक्युमेंटेशन आणि आत्तापर्यंत मी जेवढेही प्रोडक्ट अनबॉक्स केले असतील त्यांना अजिबात डॉक्युमेंटेशन मी तुम्हाला रेकमेंड केले नव्हते बट याच्यामध्ये जे ॲप्लिकेशन मित्रांनो गोरिला ॲप ते कसं यूज करायचं त्याच्याबद्दल डिटेल दिलेली आहे सोबतच तुमचं फॅनचं जे इन्स्टॉलेशन असणार आहे ते कसं करायचं त्याच्याबद्दल याच्यामध्ये डिटेल दिलेली आहे त्यामुळे हे मॅन्युअल जे आहेत अगदी इम्पॉर्टंट आहे याच्यानंतर बॉक्समध्ये मित्रांनो हा एक बॉक्स आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जे काही गोष्टी लागतात तुमचा फॅन जो आहे तो फिट करण्यासाठी वरती त्याच्यासाठी तुम्हाला या गोष्टी देण्यात आलेल्या आहे याच्यासोबतच तुमच्या जो फॅन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर रिमोट आहे त्याचे सेल्स देखील याच्यामध्ये देण्यात आलेले आहे जे की तुम्ही बघू शकता दोन सेल देण्यात आलेले आहे आणि याच्यासोबत मित्रांनो हे आहे आपल्या तुमचा जो फॅन आहे त्या फॅनचं रिमोट आणि या रिमोटच्या सहाय्यानं जे आहेत आपण याला कंट्रोल करणार आहोत अगदी छोटंसं जबरदस्त रिमोट आहे आणि याचे बटन्स वगैरे मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे बट अगदी छोटसं हे जबरदस्त रिमोट याच्यासोबत मिळत आहे त्यानंतर बॉक्समध्ये जो आहे एक हे एक रॉड मिळतोय तुम्हाला फिट करण्यासाठी आणि सोबतच हे जे दोन कवर आहे तुमचा फॅनला खालून आणि वरतून लावण्यासाठी आणि याच्यानंतर मित्रांनो जो मेन आपली जी मोटर आहे जी की तुम्ही बघू शकता कशा प्रकारची या ठिकाणी आहे तर ही एक मोटर याच्यामध्ये आहे आणि वरतून येथे सगळे फीचरिस्टिक आहे त्याच्यामुळे ह्या स्मार्ट आहे त्याच्यामुळे इथे एक परत तुम्हाला हे आहे लास्टला मित्रांनो तुम्हाला हे जे ब्लेड्स आहेत त्याचे हे ब्लेड्स, ब्लेड्स मिळत या बॉक्समध्ये हा एक वेगळा बॉक्स होता आणि हे जे ब्लेड्स आहे व्हाईट कलरमध्ये आहे तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये देखील, देखील आ, हे मिळतील जर तुम्हाला त्या प्रकारचे घ्यायचे असतील तर उडन फिनिशमध्ये देखील हे ब्लेड्स जे आहे ते अवेलेबल आहे सो मला वाईट घ्यायचं होतं तुम्हाला आता फिटिंग केल्याच्यानंतर बघायला मिळेलच की व्हाईट मी का चूज केलं आहे सो एवढं सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बॉक्समध्ये मिळतात मी लगेच याला ज्यात असेंबल करतो आणि नंतर बाकीचे फीचर्स बघूयात सो so, मित्रांनो याची अनबॉक्सिंग तुम्ही बघितली काय काय प्रोडक्ट याच्यामध्ये मिळतात मी लगेच जे आहेत या बॉक्समध्ये असलेला हा जो फॅन आहे याला आता कनेक्ट करून घेतो आणि नंतरवरती सिलिंगवरती आपण याला जे आहेत फिट करूयात आणि त्याच्यानंतर जे आहेत याच्यामध्ये काय काय युजफुल फीचर्स मिळत आहेत आपल्याला काय काय कशा पद्धतीनं ऑपरेट करता येतो मोबाईल सोबत याच्यामध्ये असलेलं जे रिमोट आहे त्याच्यासोबत त्या सगळ्या डिटेल्स देखील मी तुम्हाला दाखवतो सो so, हा जो फॅन आहे मित्रांनो मी एकट्यानेच या ठिकाणी आत्ता याला फिट केलेलं होतं अगदी इझी टू इन्स्टॉलेशन्स होतं सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्येच आपल्याला मिळतात तुम्हाला फक्त काही स्क्रू आणि योग्य पद्धतीने याला फिट करायचं असतं आणि वरती जेव्हा याला लावायचं असतं तेव्हा माझी ऑलरेडीच याची जी काही स्टिक होती जी दांडी होती ती ऑलरेडीच मी पहिल्या फॅनचीच ठेवलेली होती आणि त्याच्यानंतर याला जे आहे इझी पद्धतीनं अगदी जबरदस्त कम्प्लीट याचं इन्स्टॉलेशन जे आहे ते झालेलं आहे सो मित्रांनो याचं इन्स्टॉलेशन जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आत्ता फॅन जो आहे तो आपल्या वरती लागलेला आहे मी याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत किंवा जे काही याचं रिमोट कंट्रोल आहे याच्या याला कसं यूज करायचं ते या ठिकाणी तुम्हाला आत्ता दाखवतं हे जे आहेत आपलं रिमोट आहे याच्यासाठीचं सा, मी तुम्हाला येतात टर्न ऑन करून दाखवतो फॅन लगेच फॅन जो आहे तो टर्न ऑन होतो याच्यावरून स्पीड जो आहे मी एकदा कमी करून घेतो याचा म्हणजे आवाज जास्त येणार नाही नॉईस आणि तुम्हाला आत्ता रिमोट दाखवतो तर हे रिमोट आहे याने स्पीड कमी किंवा जास्त होतो सोबतच एल डीज आहे याच्यावरती ज्या आत्ता तुम्ही बघू शकता त्या तुम्ही याने याच रिमोटने टर्न ऑन किंवा टन ऑफ करू शकता बूस्टरचं बटन आहे सोबतच टायमरचं बटन आहे एक वेळेस प्रेस केल्यानंतर तुमचं हे जे टायमरचं बटन आहे एक वेळेस प्रेस केलं तर एक तासच टाईम लागतो दोन वेळेस प्रेस केलं तर दोन तासाचा असा सहा तासापर्यंत टायमर लावू शकता तुम्ही स्लीप मोडवरती तुम्ही याला टाकू शकता लगेच टन ऑन ऑफ करू शकता आत्ता मी जो आहे त्याचा स्पीड जो आहे तो बूस्टअप करून दाखवतो हो दोनवरती तीनवरती चार पाच आणि सहावरती याचा स्पीड झालेला आहे आत्ता तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं फॅन जो आहे तो एकदम जबरदस्त हवा देतो आहे आणि याचा आवाज देखील तेवढा नाही आहे जेवढा आपल्या नॉर्मल फॅन्सचा येतो तो, तो सो so, अशा प्रकारचा हा फॅन आहे लगेच तुम्ही याच्यावरूनच जे आहेत याला टर्न ऑफ करू शकता किंवा तुम्ही याची एल ई डीज ज्या आहेत त्या बंद करू शकता सो so, या रिमोटच्या मदतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्मार्ट फॅनच्या करता येणार आहे सोबतच so, तुम्ही ॲलेक्झा आणि गुगल असिस्टंटच्या सहाय्या देखील ते करू शकता सो so, मित्रांनो याचं जे ॲप्लिकेशन आहे ते देखील मी सेटअप केलं आहे आणि त्याच्यामधून देखील तुम्ही जे आहेत गोरिला नावाचा ॲप्लिकेशन आहे सो याच्यामधून देखील हा फॅन जो आहे तुम्ही ऑन करू शकता याचा जो स्पीड आहे तो कंट्रोल करू शकता याला बूस्ट मोडवरती टाकू शकता सोबतच एल ई डी जी आहे ती ऑन ऑफ करू शकता सगळ्या ज्या काही सेटिंग्स आहेत स्लीप मोड टायमर जे काही आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणून तुम्ही सिक्स्टी मिनिट टू हवर्स थ्री हवर्स अँड फोर हवर्सपर्यंत सिक्स अवरपर्यंत तुम्ही जे आहेत याला पूर्णपणे कंट्रोल करू शकता सो ॲप्लिकेशन आणि यासोबतच तुम्ही जे आहेत मित्रांनो याला ऍलेक्झा आणि गुगलने देखील कंट्रोल करू शकता सो so, मित्रांनो तुम्ही बघितलं की हा जो फॅन आहे किती कमाल फॅन आहे याला तुम्ही जे आता जेव्हा तुम्हाला कंटाळा आलेला असतो ऐन वेळेवरती आणि तुम्हाला तुमच्याकडे ए सीचं रिमोट असतं बाकी सगळे जे लाईट वगैरे असतात ते तुम्ही कदाचित कंट्रोल केलेले असतील तुमच्या ॲलेक्सा सोबत बट तुमचा जर का फॅन त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये नसेल तुमच्या तर तुम्हाला उठण्याचं जीवार येतं त्यासाठी हा जो फॅन आहे अगदी जबरदस्त आहे सोबतच इलेक्ट्रिसिटी देखील तुमची कमी या ठिकाणी कन्झ्युम करतो त्याच्यामुळे तुमच्या बिलात देखील जे आहेत तुम्हाला फरक जाणवेल हे सगळे स्मार्ट फीचर याच्यासोबत तुम्हाला मिळत आहेत त्यामुळे हा जो फॅन आहे अगदी जबरदस्त फॅन आहे आणि ऑटोम्बर्ग ही जी कंपनी आहे मित्रांनो ही देखील एक टॉपची कंपनी आहे सिलिंग स्मार्ट फॅनमध्ये देखील तुम्हाला याचे जबरदस्त रिव्ह्यूज वगैरे मिळतात सो मला हा फॅन जो आहे अगदी जबरदस्त मी यूज केला आता दोन तीन दिवसासाठी आणि त्याच्यानंतर हा जबरदस्त फॅन वाटला अगदी जबरदस्त ॲप्लिकेशन देखील चांगलं चालतं याचं रिमोट देखील बेस्ट आहे जर तुम्हाला हा विकत यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे याची जी किंमत आहे युजुअली साडेपाच हजार असते आणि याच्यावरती काही स्पेशल डिस्काउंट देखील वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असतात तेव्हा तुम्ही ऑफिशियल साईट्सची देखील लिंक मी दिलेली आहे आणि ॲमेझॉनची देखील लिंक दिलेली आहे ज्या ठिकाणी तुम्हाला स्वस्त पडेल त्या ठिकाणून तुम्ही हा जो आहे खरेदी करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशाच इतर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दावा पुन्हा भेटाय का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद